बजेट स्पीच 22-23 पे आज बजेट सीएम प्रेजेंट करता सीएम प्रेजेंट कर एक्शन टेकन रिपोर्ट ताजा प्लैनिंग एंड स्टैटिस्टिक्स डिपार्टमेंट रिलीज किया पे हाँ तक कॉन्ग्रेचुलेट करूं सोता थोड़ा डिपार्टमेंट फॉर ऑनेस्टी सारे खरे बना कि फक्त 34% अनाउंसमेंट जे गेले बजेटान केले तेच कंप्लीट केले 34% 34% पास जाता काय फेल जाता फेल पास कसो जाता फेल जाता तो बीजेपी हे खेपे सरकार घडोवपाक 33.31% वोट पडले तो 33-34% दिले पण पास कसे जायना ते हाजो अर्थ कितें 66% ऑफ द अनाउंसमेंट्स हॅव नॉट बीन कंप्लीटेड हो पयलो आता 18 डिपार्टमेंट आसात तातूंत एक सिंगल अनाउंसमेंट हॅज नॉट बीन कंप्लीटेड फॉर एग्जाम्पल फॉरेस्ट ट्रायबल वेलफेअर एग्रीकल्चर इलेक्ट्रिसिटी फायर फायनान्स अर्बन डेव्हलपमेंट आर्किओलॉजी एक सिंगल अनाउंसमेंट अचीव करूंक ना सो दीस रिपोर्ट एक्शन टेकन रिपोर्ट इज एन एडमिशन ऑन द फेलियर ऑफ द चीफ मिनिस्टर आता खंयच्या तोंडान तो हे बजेट प्रेजेंट करता हे येदो व्हडलो शो करून तो म्हाका कळना चीफ मिनिस्टर कितें म्हणटलो की 105 अनाउंसमेंट फुडल्या वर्सा करतलो म्हण अरे फुडल्या वर्सा करपाचे आहा जाल्यार तूं आयचे हे बजेटान येदो व्हडलो दबाजो कित्याक ताणें स बजेट अनाउंसमेंट पर्मनंटली ड्रॉप केल्ल्या कळ्ळें तुका न्ही सो गेल्या वर्साचें जें कितें उरलां तें ताणें पयलें कंप्लीट करचें ह्या वर्सा नवे स्टेटमेंट दिवन नवीं ती पॅकेज करता पळय तो आनी ते थोडे मिडिया ते हे करता की ना ते अशें इतले इट इज जस्ट ए गेमी यो दीस इज द हे एक्शन टेकन रिपोर्ट ब्रॉट आउट बाय हिज ओन डिपार्टमेंट आतां तो इकॉनॉमीक सर्वे कितें सांगता की जी एस डी पी इज रायजींग एट 9.11% बट जी एस डी पी फिगर इज वॉट इट इज एट करंट प्रायसीस वीच इन्क्लुड्स इन्फ्लेशन एक्चुअली कशें करप आसता तें शूड बी एट कॉन्स्टंट प्रायस कॉन्स्टंट प्रायसान तर 9.1% तुवें 5-6% इन्फ्लेशन कट केलें जाल्यार इट शोज दॅट यू आर ओन्ली ग्रोईंग एट 4.1% कळ्ळें तुका न्ही हो जी एस डी पी इन्फ्लेट कित्याक करतात सो दॅट चीफ मिनिस्टर कॅन टेक मोर लोन अँड हॅव मोर इव्हेंट्स अंडरस्टूड दीस इज द होल गेम तांची सेक्टर वायज ब्रेकअप जर केलो जाल्यार ओन्ली ड्रायव्हर इन द इकॉनॉमी इज द टर्शरी सेक्टर ऑफ वीच कॉन्स्टिट्यूट्स एअर ट्रान्सपोर्ट आनी हॉटेल्स आज हॉटेलांनी एक्सटर्शन कित्याक जाता कित्याक दॅट इज द ओन्ली सेक्टर दॅट इज ग्रोईंग इन गोवा एअर ट्रान्सपोर्टाक कांय करूंक मेळचें ना थंय एक्सपोर्ट कशें करतले हॉटेला कडेन एक्सपोर्ट करूं येता वाय बिकॉज दॅट इज द ओन्ली सेक्टर एअर रेस्टॉरंट्स आर ग्रोईंग एट 87% कळ्ळें तुका न्ही सो गेले वर्सा नेगेटीव आशिल्लें -50 आशिल्लें सो -50च्यान 87% वाडलें म्हणून तांकां हप्ते लागू जाले प्रायमरी सेक्टरान ग्रोथ 9% गेल्या वर्सा आशिल्लो तो 4% जाली फिशींग एक्वाकल्चर लायफ स्टॉक 11% आशिल्लो ग्रोथ तो 4% कळ्ळें तुका न्ही हाजो अर्थ कितें स्वयंपूर्ण आनी आत्मनिर्भर म्हण तें फोगाक गेलें वी आर नाव इन्क्रिजिंगली डिपेंडंट ऑन नेबरिंग स्टेट्स फॉर फूड दीस इज द क्रक्स ऑफ दीस आनी स्वयंपूर्ण आनी आत्मनिर्भर बिकम जस्ट स्लोगन्स मॅन्युफॅक्चरींग ग्रोथ रेट म्हणटा जी आहा पळय एट कॉन्स्टंट प्रायसीस शोज अ 2% डिक्लायन आनी वीच इज पार्ट ऑफ लॉजिस्टिक्स एन्ड लॉजिस्टिक्स इज शोईंग अ 17% डिक्लायन हाजो अर्थ कितें इंडस्ट्रियल एन्ड लॉजिस्टिकल पॉलिसी गव्हर्मेंटाची फेल जाल्या गव्हर्मेंट एन्टायरली डिपेंडंट ऑन द टर्शरी सेक्टर एज आय टोल्ड यू हॉटेल्स एन्ड एअर ट्रान्सपोर्टेशन बट प्री कोवीड स्टेजीचेर अजून पावूंक ना प्री कोवीड स्टेजीचेर जी इकॉनॉमी आशिल्ली ती अजून पावूंक ना आतां मुख्यमंत्र्याचें स्वयंपूर्ण आहा पळय खंय रे उगडें जालें स्वयंपूर्ण म्हणटा ताजो फ्लॅगशीप प्रोग्राम हो पळय स्वयंपूर्णाचेर काडला फुडले 4-5 पेजी आहा पळय ते फक्त इव्हेंट पळया म्हणून हे पळया तुम्ही
हात माझा सारखो ना. सो द पॉइंट इज 5 पेज चॅप्टर हा, 1 पेज स्वयंपूर्ण कितने हाकला आणि उरिल्ल्या 4 पेजी इव्हेंटांचेर. सो फोकल पॉइंट्स इकॉनॉमिक सर्वेन फोकस केले आणि एक असा स्किल डेव्हलपमेंट. कळलं तुका? स्वयंपूर्ण म्हणटा ते ताजो फ्लॅगशीप प्रोग्राम हो पळय स्वयंपूर्णाचेर काढला. फुडले 4-5 पेजी आहा पळय ते फक्त इव्हेंट पळया म्हणजे हे पळया तुम्ही हात माझो सारखो ना. सो द पॉइंट इज 5 पेज चॅप्टर हा, 1 पेज स्वयंपूर्ण कितने हाकला आणि उरिल्ल्या 4 पेजी इव्हेंटांचेर. सो फोकल पॉइंट्स इकॉनॉमिक सर्वेन फोकस केले आणि एक असा स्किल डेव्हलपमेंट. कळलं तुका? आता हातून 5 पेजीचे चॅप्टरान इकॉनॉमिक सर्वेन स्वयंपूर्ण म्हणटा ते एक इव्हेंट मॅनेजमेंट कॅम्पेन हेच एक्सपोज जाता. सो ऑल इन ऑल दीस इज जस्ट अ पॅकेजींग येट अनदर इव्हेंट सो दॅट टू फूल द पीपल ऑफ गोवा. हे तुका हांव इतलेंच सांगलें कित्याक काल आमी हे वाचलो अशें बरें पॅकेज करून दिता हाजो अर्थ तो फक्त घेवन न्हिदप न्ही ताजेर वाचून ताजो सारांव तुका दिल्लो एज अ प्री बजेट एक्सरसायज. फुडें पळोवया हप्ते मेळटा म्हणून कोणाक मेळटा हप्ते कोण घेता ते पळोवंक जाय न्ही. हप्ते घेता म्हूण कोण म्हणटा? मायकल लोबो म्हणटा. म्हणटा हांव म्हणना म्हणिल्लें म्हणजे ताणें आतां ही शूड एलॅबोरेट टू यू कोण कोणाक लायता ते. बट डॅट इज द सॅक्टर वीच इज ग्रोईंग. सो ताकाच लागू जातलें न्ही तें. इफ यू आर ग्रोईंग तुजे वल्चर ऑन द ग्रेव सिंड्रोम म्हणटा तो की धर तुजे कडेन कितें आसा बरें जोडटा जाल्यार तुजेर एक लागता न्ही मूस लागता कोण तुका हो चापता जळार चापता लीच लागता ब्लड सकल्स डिफरंट टायप्स. विजय बाब लास्ट इयर बजेट हॅज बीन फुलफिल्ड बाय द टीएम. नॉट आय हॅव टोल्ड यू नी बट टीएम हॅड ऑन द रेकॉर्ड 34% ऑन द अनाउन्समेंट्स हॅव बीन कम्प्लीटेड. 66% हॅव नॉट बीन कम्प्लीटेड. 34 इफ अ चाइल्ड गेट्स 34% ही फेल्स. सो ही इज नॉट पास्ट ही फेल्ड ऑन द रेकॉर्ड. ही सेड ही हॅड बीन फुलफिल्ड द 90% ऑफ द. ही कॅनॉट से एनीथिंग. दिस इज अ रिपोर्ट ब्रॉट आउट बाय हिज प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंट हुम आय एम अप्रिशिएटिंग फॉर देअर ऑनेस्टी. He cannot say what he knows of planning and strategy. Pramod Sawant ayurvedic doctor murda takine gaita economy je and maga kine gaita I am farmer agriculturist. It is experts who write this ni to munta ani ho munta khup munta le au tuka kire ak munta I am munta based on facts. I am not saying maje own au kine ne ulena. This is based on their own action taken report. Thank you.